नमस्कार, मी खुशी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून हा आकडा आता वेगाने वाढतच आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथे कोरोनाचा व्हायरसने जणू थेमानच घातला आहे. उल्हासनगरमध्ये याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय बैठका घेण्यात आल्या. त्यात COVID-19 साखळी तोडायची असल्यास लॉकडाऊन करणे हा प्रथमच उपाय निर्णय घेण्यात आला. उल्हासनगरचे नगरसेवक, शिवसेना उपशहर प्रमुख अरुण आशान यांच्याशी बोलताना पुढील माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली, तर पाहूया ते काय म्हणतात. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आज उल्हासनगर शहरामध्ये ह्या गेल्या 2 महिन्यामधला कोरोनांची संख्या पाहता आता कोरोनांची संख्या खूप वाढत आहे. अगदी हॉस्पिटलही कमी पडायला लागलेली आहेत. अगदी म्हणजे स्मशानभूमीमध्ये सुद्धा आता जागा नाही, वेटिंगवर आता राहायला लागले आहे. अशा परिस्थितीमध्ये हे उल्हासनगर शहर नाईलाज असतो का असेना, बंद केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण उल्हासनगर शहर हे आम्ही 100% लॉकडाऊन करत आहोत. या लॉकडाऊनचं पालन सगळ्या जनतेने करायचं आहे. माझ्या सर्व ह्या उल्हासनगरच्या जनतेला हात जोडून नम्र विनंती आहे. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी साधू शकतात. तर वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया या ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.